तू चाल पुढं वीस जानेवारी भागामध्ये संजू आजारी असल्यामुळे अश्विनी मायारी जाते आणि संजूला भरवत म्हणते आ करा नाहीतर असा एक फटका देईल माई म्हणते बरंच झालं बाई आली आमचं कोणाचं ऐकतच नव्हता हा शिल्पीचा तर फोनच लागत नाहीये विद्युत आला धावत पळत पण याचं आपलं एकच मला मामी पाहिजे मला मामी पाहिजे अशी म्हणते माई मला निघायला हवं निघू मी संजू तिच्या गळ्यात पडतो म्हणतो मामी जाऊ नको ना तू तेवढे शिल्पी पळते ते म्हणते काय झालं विद्युत सरक जरा पर्स देत म्हणते पकड हे संजूला पकडून म्हणते काय झालं अरे विद्युत तुझे एवढे मेसेज आले मी घाबरले ना संजूच्या अंगाला हात लावते आणि म्हणते काय झालं विद्युत म्हणतो अगं काही नाही त्याला ताप आला होता आणि त्याला मामीच हवी होती म्हणे औषध घेईल तर मामीच्या हातूनच माई म्हणते मग काय केलं आशुला फोन तेव्हा कुठे औषध घेतलं याने शिल्पी म्हणते संजू बेटा मम्माला फोन करायचा ना मग संजू म्हणतो मामी तू जाऊ नको ना अशी म्हणते संजू माझ्या पायाला लागलं ना बाळा मग मामी रोज कशी येणार सांग बरं तू संजीव म्हणतो मग तू जाऊच नको इकडेच राहा ती म्हणते मग तिकडे कू ये आजी आहे आजोबा आहे त्यांनी काय करायचं म्हणतो मग त्यांना पण इकडेच बोलो ना आप्पा म्हणतात वा संजीव ही तुझी आयडिया मला खूप आवडली हां अशी म्हणते संजीव तू आता आराम कर नाही तर डॉक्टर काका येतील का आणि तुला टुचूक करतील तो रडत म्हणतो आम्ही ते टुचूक नसत ते इंजेक्शन असतं यावर सगळे खळखळून असतात अशी म्हणते अरे शिल्पी म्हणते वहिनी थँक्यू तुझ्या पायाला लागलेला असून पण तू आली आणि संजूची काळजी घेतली चांगलं वाटलं मला तिन ते अगं थँक्यू काय म्हणते आहेस का तू संजूने मामीला बोलवलं आणि संजूची मामी येणार नाही का विद्युत म्हणतो अगं पण तू कुठं अडकली होती ती वीक म्हणते आणि म्हणते एका ऑफिसमध्ये अडकली होती सरांनी कामासाठी पाठवलं होतं फोन माझा सायलेंटर होता त्यामुळे काहीच कळालं नाही पण वीक ऐकल्यावर विद्युतचा चेहरा मात्र पडतो माई म्हणते बरं मी सगळ्यांसाठी चहा करून आणते शिल्पी म्हणते थांबा माई मी टाकते सगळ्यांसाठी चहा तिन ठीक आहे इकडे वर आई वरडत असते अरे श्रेयस काय चाललंय तुझं काय करतो हे सगळं तू तो अश्विनीच्या सगळ्या वस्तू बाहेर आणत असतो आणि म्हणतो काही तिच्या हातात द्यायचं नाही आता का आपण देत होतो कारण तिचा पाय दुखत होता पण ही गेली माहेरी उडत उडत मला सांग काय गरज होती डॉक्टरने सांगितलं इला आरामाची गरज आहे म्हणून सगळं मी तिच्या हातात देत होतो पण आता नाही समजलं तो पुन्हा आज जातो आई म्हणते अरे श्रेयस ऐकून तर घे ना आता ती आल्यानंतर चिडचिड करू नको तिच्याशी आधी नीट बोल म्हणून सांगते तो पुन्हा काही वस्तू घेऊन येतो म्हणतो मला हे पेशंट पेशंट गेमच संपून टाकायचा आहे आणि मी तुला सांगून ठेवतो रूम मध्ये जाऊन हातात प्लेट द्यायची नाही तो जायला लागतो ती पकडते म्हणते श्रेयस थांब इथे बस तो बसत म्हणतो काय आई तुम्ही तिथे फक्त माहेरी गेली एवढंच ऐकलंस ना काय गेली कशासाठी गेली हे विचारलंस ती माहेरी गेली होती कारण तिच्या आईचा फोन आला होता संजूला ताप भरला होता त्यावर जचकून श्रेयस बघतो विद्युत शिल्पीला ती फोन लावत होते लागत नव्हता आणि संजू सारखा मामी पाहिजे मामी पाहिजे म्हणून घोषा लावला होता ना तो जेवत होता ना औषध घेत होता श्रेयस म्हणतो अगं मग त्यांनी डॉक्टरांना नाही बोलवलं तिने ती बोलवलं त्यांनी औषध पण दिलं पण औषध घ्यायला पोटात आणणं नको तो मुलगा सांगत होता मामी आल्याशिवाय मी खाणार नाही मग काय करणार ती तो ओरडत म्हणतो आई मग हे पहिले सांगायचं ना मला आई म्हणते अरे अश्विनीने एवढं प्रेमाने केलं ना त्याचं की एवढं शिल्पीने पण कधी केलं नाही अरे त्याला जेव्हा ताप आलेलं कळालं ना तिचा जीव वर खाली झाला तडक निघाली अगं म्हटलं दोन घास खाऊन जा तर म्हणाली तिकडे संजूनी काहीच खाल्लं नाही मी कशी खाऊ श्रेयस एक सांगू तुझी बायको मनाने किती चांगली आहे ना याची तुला कल्पना नाही अरे शिल्पीने जे तिच्या बाबतीत केलं ना दुसरी बाई असते ना तिला अजिबात माफ केलं नसतं तोडून टाकल्यास ते सगळे संबंध समजलं तो जायला लागतो तिन ते श्रेयस थांब मी म्हटलं होतं तुमच्या नवरा बायकोमध्ये बोलायचं नाही आज रावलं नाही म्हणून बोलते जास्त ताणू नको जे काही चाललं ना ते थांबव अरे ती घराबाहेर पडली कशासाठी कुटुंबासाठी आणि ती बाहेर पडली ना ते चांगलंच झालं तो आश्चर्याने बघतो म्हणतो आई हे तू बोलते तुम्ही हो मीच बोलते आणि परत बोलेल की नाही माहिती नाही इकडे शिल्पी फोनवर बोलत असते हो आज पण तेच केले तिने एक तर सगळ्यांशी सतत गोडगोड बोलत असते सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलंय आणि सारखं फोन करून काही काही सजेशन देत असते आणि असं सतत दाखवत असते तुमची सून कशी वाईट आहे कशी नालायक आहे आणि मी कशी आदर्श आहे इतकी नाटकी बाई आहे नाही तेवढ्यात विद्युत येतो ती म्हणते नाही तिला अद्दल घडवली ना तो को तो कोण ये नाटकी आणि कुणाला अद्दल घडवायची आहे तिव्ह ते सगळंच तर आहे आणखीन काय आहे तो तो नाही अद्दल घडवायची ते कळलं पण कुणाला ते नाही आता शिल्पीचा जीव भांड्यात पडतो आणि ती म्हणते ती नाही का माझी मैत्रीण कल्पना तिने त्या सरांचे कामं केलेच नाही सो सगळी कामं मला करावी लागतात त्यामुळे मी घरी वेळेत नाही पोचले तो तिच्याजवळ बसून हातात हात घेतो आणि म्हणतो अगं शिल्पी का टेन्शन घेते हे बघ ताई आली आणि सगळं नीट झालं म्हणते तेच तर नकोय ना विद्युत तो तो म्हणजे तिव्हिंती म्हणजे का आपण सतत तुझ्या ताईला त्रास द्यायचा रडायला लागते म्हणते विद्युत मला असं वाटतं मी खूप वाईट आहे मी खूप वाईट आहे आई आहे आता बघ ना ती तिथून आली संजीवची काळजी घ्यायला आणि मी तो तिच्याकडे बघत असतो म्हणते काय झालं मी खरं बोलते सगळं तर तो, तो शिल्पी भलता चलता विचार करू नको तू मुळीच वाईट नाहीये म्हणते असं तुला वाटतंय आणि दचकून त्याच्याकडं बघते ती पुन्हा नाटकं चालू करते तो तो आय लव यू ती म्हणते खरंच तो तो मग ती म्हणते आता या घराची आणि या घरातल्या माणसांची काळजी आता मीच घेईल तो तो बापरे एवढा मोठा पॉझिटिव्ह बदल मला थोडं पचायला जड जातंय आहे ती, ती सरक तू आजूबाजूला सरक आणि चहा टाकू की कॉफी इकडे अश्विनीच्या चेकअपसाठी नर्स येते आणि सांगते आता बऱ्यापैकी बरं झालंय ती गेल्यानंतर आई म्हणते बरं झालं बाई आता ठणठणीत बरी हो नाहीतर माझ्या पायाला प्लॅस्टर पडायचं त्यावर श्रेयस खळखळून हसतो तो ताई एक काम करना मस्त चहा बनव ना तिंती असे एक मिनिट म्हणून शांत बसू देत नाही अशी म्हणते थांबा मी करते तिंती नको गो बाई तशी पण आज तुझी खूप दगदग झाली श्रेयस म्हणतो हो तुझी खूप दगदग झाली करू दे आईला अश्विनी संजू बराय का तिंती हो ताप नाही त्याला आणि डॉक्टरांनी औषध पण दिली तो तो तुला उद्या द्या परत जायचं तिकडे तिंती नाही अजून ठरवलं नाही तो तो जायचं असेल तर सांग मी सोडतो मला तिकडेच जायचं तिथून ती तिकडे तो अगं तिकडेच जायचं मला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे तिकडे नाही पण मी सोडू शकतो तुला तिथे चांगलं होईल तुमचा इंटरव्ह्यू तो आय होप सो खूप चुका केल्या मी कामधंदे सोडून बसलो दारू पीत होतो वेड्यासारखं वागत होतो पण मला आता नोकरी शोधायला हवी कामधंद्याला लागायला हवं अश्विनीला एवढा आनंद होतो ती त्याच्याकडे बघत राहते तोंतो आता तू शुभेच्छा दिल्या म्हटल्यावर नोकरी नक्की मिळणार ती गोड हसतेन म्हणते नक्की मिळेल तुम्हाला अश्विनी पार्लरमध्ये येते जेनिफर आणि प्राजी तिच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करतात आशु म्हणते तुमच्या दोघींची कमाल या तेवढ्याच चिंतामणी येतो चाय 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 आणि म्हणतो अरे अश्विनी मॅडम तुम्ही हे घ्या हे घ्या जेनिफर म्हणते बघ बघ त्याचा चेहरा बघ कसा उजाळला नाहीतर इतक्या दिवस बघ कसा असा उदास आणि दहा वेळेस आवाज दिला ना ते एकदा पण यायचा नाही आणि आज बघ दोन दोन स्पेशल चहा घेऊन आलाय तो म्हणतो अश्विनी मॅडम साठी स्पेशल चाय आहे ना मॅडम आता पाय अगदी टाकाटक ना आशु हस्तेन म्हणते तुझ्या भाषेत सांगायचं ठरलं अगदी टकाटक तो गेल्यानंतर अश्विन म्हणते आपल्या पार्लर मध्ये कस्टमर येतात पण मला असं वाटतं अजून काहीतरी केलं पाहिजे जाहिरात वगैरे म्हणजे अजून क्लायंट येतील जेनिफर म्हणते आयडिया आपण सोशल मीडियावर अश्विनी पार्लर म्हणून एक पेज तयार करूया त्यावर प्राइस आणि आपण आपले पॅकेज टाकूया अश्विन म्हणते सगळे टाकतात तसं नाही टाकायचं आपण आणि ती तिची आयडिया सांगते आपण प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट देऊया आणि महिन्याच्या शेवटी एक लकी ड्रॉ प्रत्येकजण आपापली आयडिया सांगत असतात इकडे श्रेयस कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला असतो तो बसून बसून कंटाळून जातो आणि विचारतो अजून किती वेळ लागणार ती म्हणते अहो मीटिंग चालू आहे पाहिजे तर तुम्ही उद्या या तो तो नाही आता आलो ना तर इंटरव्ह्यू देऊनच जातो ती म्हणते ओके इकडे विकी शिल्पीला म्हणत असतो असे पोलीस पाठवून पार्लर बंद नाही करता येणार ती म्हणते मग तू दे एखादा रिझन तो हो म्हणतो अगं तुझ्या वहिनीकडं लायसन पण आहे प्रॉपर्टीचे हो कागदपत्रे हो सगळे हो कागदपत्र हो अगदी हो व्यवस्थित हो आहे तिथे कुठलीही इनलिगल गोष्ट घडत नाहीये मग असं कसं काही नसताना पार्लर बंद करणार ती म्हणती काय या रे विक्रम मी तुला सोल्युशन मागते आणि तू मला सांगतोय तो, तो उठून तिच्या जवळ जातो म्हणतो शिल्पी तुला माझी आठवण तेव्हाच येते का जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवं असतं कधीतरी असंच भेटावं असं नाही वाटत शिल्पी जराशी जचकते म्हणते ओके मला कळले आता तुला हे माझं काम करायचंच नाहीये ती रागान जायला लागते तो तिचा हात पकडतो आणि म्हणतो शिल्पी तुला जे हवं जसं हवं तसंच होईल आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी अजूनही तुला सांगतो विद्युतला डिवोर्स दे माझ्याकडे शिल्पी ही कंपनी तुझी ये करोडांची मालकीन होशील तू ती म्हणते ती विक्रम तुम्हाला मित्र म्हणून आवडतोस ती जायला लागते तो तो फक्त फ्रेंड ती म्हणते ती हो सध्या तरी ती दारू गडते तर बाहेर श्रेयस तर तुम्हाला काय वाटतं ह्या शिल्पीचा नीचपणा वाढतच चालला का चा चाल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद